राष्ट्रीय सैनिकी शाळेतून तरुणांना शिस्त आणि उच्च नैतिक मूल्य शिकवली जातात या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नाव कमावलं आणि यापुढेही हे विद्यार्थी देशसेवेमध्ये मोलाचं योगदान देतील असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला आहे बंगळुरू इथल्या राष्ट्रीय सैनिकी शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अनेक क्षेत्रामध्ये युवती आज उत्कृष्ट कामगिरी करत आहेत राष्ट्रीय सैनिकी शाळेतसुद्धा आता मुलींना प्रवेश मिळत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं या कार्यक्रमाला कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गहलोत मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते